विद्यार्थी मित्रांनो, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन हे चॅप्टर आपण डिस्कस करतो आहे. या चॅप्टरचे साधारणतः दोन भाग पडतात. कायनेटिक थिअरी ऑफ गॅस हा जो पार्ट आहे, यामध्ये गॅसचे मॉलिक्युल्स हे रँडम मोशनमध्ये फिरत असतात आणि त्याच्यामुळे ते ज्या कंटेनरमध्ये आपण गॅस मॉलिक्युल्स असतील त्या कंटेनरच्या वॉलवर त्यांचं प्रेशर एक्झर्ट होतं आणि मग त्या प्रेशरचा फॉर्म्युला 1/3 n दॅट इज नंबर ऑफ मॉलिक्युल्स मल्टिप्लाइड बाय m दॅट इज मास ऑफ इच मॉलिक्युल डिवाइडेड बाय वॉल्यूम ऑफ द कंटेनर मल्टिप्लाइड बाय b बार स्क्वेअर, म्हणजेच RMS जी व्हेलॉसिटी आहे, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी जी आहे, तो भाग मी तुम्हाला समजावून सांगितला होता. त्यानंतर प्रेशरच्या इक्वेशन वरून तुम्हाला RMS व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काढता येतो, विच इज अंडर रूट 3 RT अपॉन m. आणि मग कायनेटिक एनर्जीच्या बाबतीत आपण डिस्कस केलं होतं. कायनेटिक एनर्जी, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी जर म्हटलं तर दॅट इज 3/2 P, आणि कायनेटिक एनर्जी पर युनिट मास म्हटलं तर 3/2 KT. हा भाग झाला, हा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसच्या संदर्भातला भाग झाला. त्याच्या पुढचा भाग रेडिएशनचा पार्ट सुरू होतो. रेडिएशनमध्ये आपण कुठल्याही बॉडीवर जर हीट इन्सिडेंट होत असेल, दॅट हीट इन्सिडेंट ऑन अ बॉडी, पार्ट ऑफ द हीट इज ऍब्सॉर्ब बाय द बॉडी, पार्ट ऑफ द हीट इज रिफ्लेक्टेड बॅक बाय द बॉडी, अँड पार्ट ऑफ द हीट मे बी ट्रान्समिटेड बाय द बॉडी. त्यावरून आपण कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन ह्या व्याख्या घेतल्या, डेफिनेशन्स घेतल्या. ए स्मॉल ए कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू QA/Q, दॅट इज हीट ऍब्सॉर्ब अपॉन हीट इन्सिडेंट ऑन द बॉडी. त्याचप्रमाणे मग स्मॉल आर दॅट इज कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन अँड स्मॉल टी दॅट इज कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. पुस्तकामध्ये हे व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. ज्या बॉडीजवर हीट इन्सिडेंट झाल्यानंतर जर ती बॉडी ती हीट कम्प्लिटली ट्रान्समिट करून टाकत असेल, म्हणजे ऍब्सॉर्बही करत नसेल आणि रिफ्लेक्टही करत नसेल, तर अशा बॉडीला डायथर्मनस बॉडी असं म्हणतात. किंवा ज्या बॉडीवर हीट इन्सिडेंट झाल्यानंतर ती बॉडी हीट ऍब्सॉर्ब करत असेल, रिफ्लेक्ट करत असेल, पण ट्रान्समिट होऊ नसेल, तर अशा बॉडीला अथर्मनस बॉडी म्हणतात. हा भाग आजच्या होमवर्कचा भाग आहे. व्हॉट इज अ डायथर्मनस बॉडी, व्हॉट इज अथर्मनस बॉडी, पुस्तकामध्ये तुम्हाला हा पार्ट शोधून वहीमध्ये लिहायचा आहे. त्यानंतर ही नॅचरल प्रोसेस आहे की कुठल्याही बॉडीने हीट ऍब्सॉर्ब केली तर ती हीट बॉडी स्वतःकडे ठेवू शकत नाही. दॅट हीट इज गिव्हन टू द सराउंडिंग. मीन्स इफ द हीट इज ऍब्सॉर्ब बाय द बॉडी, दॅट हीट विल बी रिलीज्ड, इट विल बी इमिटेड. मग त्यावरून आपण इमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी हा एक कन्सेप्ट येतो. व्हॉट इज इमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी ऑर इमिसिव्हिटी असं सुद्धा म्हणता येईल त्याला. त्याला कॅपिटल आर हा सिम्बॉल पुस्तकामध्ये वापरला आहे. तर एखाद्या बॉडीला जर त्या बॉडीमध्ये क्यू इतकी हीट असेल तर ती हीट ती बॉडी जेवढा मोठा सरफेस एरिया असेल तेवढ्या जास्त प्रमाणात ती हीट बाहेर फेकल्या जाईल आणि जेवढं जास्त टेम्परेचर असेल तेवढ्या जास्त वेगाने ही हीट बाहेर फेकल्या जाईल. विद्यार्थी मित्रांनो, 11व्या वर्गात असताना मी तुम्हाला न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग शिकवला होता. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगमध्ये आपण चहाच्या कपाचं उदाहरण घेतलं होतं की चहाचा कप ज्यावेळेला गरम चहा आपण कपामध्ये ओततो त्यावेळेला त्याचं टेम्परेचर जास्त असतं, म्हणून मग त्याचा रेट ऑफ लॉस ऑफ हीट जास्त असतो. पण जसजसं कप कपामधील चहा हळूहळू थंड होत जाईल तसतसं त्याचा रेट ऑफ लॉस ऑफ हीट सुद्धा कमी होत जातो. सो रेट ऑफ लॉस ऑफ हीट ऑफ अ बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्सेस ऑफ द टेम्परेचर ओव्हर द सराउंडिंग प्रोव्हाइडेड दिस टेम्परेचर डिफरन्स इज स्मॉल. हा न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग 11व्या वर्गात आपण शिकलो होतो. हेच कारण आहे की आपण
चहाचा कपातला चहा बशीमध्ये ओततो, मग त्याला मोठा सरफेस एरिया अवेलेबल करून देतो, मग अशा वेळेला जास्त हीट इमिट होईल आणि चहा लवकर थंड होईल. म्हणून चहाचा कप न वापरता कपातला चहा बशीत ओतल्या जातो, सो दॅट इट विल बी कूल ॲट अ फास्टर रेट. आय एम टॉकिंग अबाउट इमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी. सो इफ अ बॉडी इज ॲट हायर टेम्परेचर, डेफिनेटली इट विल इमिट मोअर रेडिएशन्स, मोअर हीट. सो इमिसिव्ह पॉवर आर इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट रिलीज्ड बाय द बॉडी और रेडिएटेड बाय द बॉडी पर युनिट टाइम पर युनिट एरिया. म्हणून आरचा फॉर्म्युला क्यू अपॉन ए टी असा पुस्तकामध्ये दिलेला आहे. इमिसिव्ह पॉवर आर इज इक्वल टू क्यू अपॉन ए टी. आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण परफेक्टली ब्लॅक बॉडी हा कन्सेप्ट घेतला होता. परफेक्टली ब्लॅक बॉडी कशाला म्हणायचं? द बॉडी विच ॲब्सॉर्ब्स 100% ऑफ द हीट इन्सिडेंट अपॉन इट, इट विल नायदर ट्रान्समिट द हीट नॉर रिफ्लेक्ट द हीट. मग फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडीचं डायग्राम मी तुम्हाला काढायला सांगितली होती. तर परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल तर ती कम्प्लीट हीट ॲब्सॉर्ब करते, याचा अर्थ ती बॉडी कम्प्लीट हीट इमिटसुद्धा करेल. म्हणून इमिसिविटी ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज 100%. इट मीन्स इट ॲब्सॉर्ब्स ॲज वेल ॲज इमिट्स द टोटल हीट. देअरफोर क्यू इतकी हीट जर ब्लॅक बॉडीवर इन्सिडेंट होत असेल तर ब्लॅक बॉडी क्यू इतकीच हीट इमिटसुद्धा करेल. कोइफिशंट ऑफ इमिशन कशाला म्हणतात? कोइफिशंट ऑफ इमिशन इज द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ एनी ऑर्डिनरी बॉडी टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. सो ई, स्मॉल ई लेटर वापरलं आहे. स्मॉल ई इज इक्वल टू आर अपॉन आर बी, व्हेअर आर इज द इमिसिव्ह पॉवर ऑफ एनी ऑर्डिनरी बॉडी अँड आर बी इज द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता रेडिएशनच्या बाबतीत अगदी नटशेलमध्ये सांगायचं झालं तर मित्रांनो, तुम्हाला तीन लॉजचा अभ्यास आहे. पहिला लॉ आहे किरचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. अकॉर्डिंग टू धिस लॉ, कोइफिशंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ अ बॉडी इज इक्वल टू कोइफिशंट ऑफ इमिशन ऑफ अ बॉडी. म्हणजे एखादी बॉडी जितकी हीट ॲब्सॉर्ब करत असेल त्या प्रमाणात ती बॉडी पूर्ण हीट इमिट करते. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की स्मॉल ए इज इक्वल टू स्मॉल ई. याचं थेरॉटिकल प्रूफ पुस्तकामध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. समजा एखाद्या बॉडीचा कोइफिशंट ऑफ ॲब्सॉर्प्शन स्मॉल ए आहे, याचा अर्थ त्या बॉडीवर जर क्यू इतकी हीट पडत असेल तर हीट ॲब्सॉर्ब बाय द बॉडी विल बी स्मॉल ए मल्टिप्लाइड बाय क्यू. अँड इफ इट इज अ ब्लॅक बॉडी, हीट ॲब्सॉर्ब बाय द ब्लॅक बॉडी विल बी कम्प्लीट क्यू. देन इमिसिव्ह पॉवर ऑफ दॅट ऑर्डिनरी बॉडी आर फॉर दॅट ऑर्डिनरी बॉडी विल बी, कारण त्या बॉडीने स्मॉल ए इंटू क्यू इतकी हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे, तर त्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर जी आहे ती तुम्हाला काढता येईल. दॅट विल बी जितकी हीट ॲब्सॉर्ब केली तितकी हीट रिलीज होईल. देअरफोर स्मॉल ए मल्टिप्लाइड बाय क्यू इज इक्वल टू कॅपिटल आर हा फॉर्म्युला येतो. फॉर ब्लॅक बॉडी क्यू इज इक्वल टू आर बी, कारण टोटल हीट इज ॲब्सॉर्ब्ड अँड टोटल हीट इज इमिटेड. क्यू इज इक्वल टू आर बी, त्यामुळे मग तुम्हाला हे सहज प्रूव्ह करता येतं की ए इज इक्वल टू स्मॉल ई. दॅट एक्सप्रेशन इज गिव्हन इन द बुक. आजचं तुमचं होमवर्क आहे किरचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन वहीमध्ये लिहायचं आहे आणि किरचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशनचं प्रूफ सुद्धा वहीमध्ये लिहायचं आहे. यानंतर एक भाग येतो तो म्हणजे ज्या वेळेला बॉडीमध्ये उष्णता असेल, आपण असं म्हणतो की ती उष्णता बॉडी स्वतःच ठेवत नाही, ती उष्णता दॅट हीट इज रिलीज, दॅट हीट इज रेडिएटेड. मग रूम टेम्परेचरला आपण जर बघितलं किंवा साधारणतः 800 डिग्री सेल्सिअसपर्यंत जरी टेम्परेचर असेल तर अशा बॉडीमधून रेडिएशन्स बाहेर पडत असतात, पण ते जे रेडिएशन्स आहेत म्हणजे त्या ज्या वेव्ज आहेत
त्याच्या वेवलेंथ इतक्या मोठ्या असतात की ज्या तुम्हाला साध्या डोळ्याने दिसू शकत नाहीत. आपल्याला व्हिजिबल रेंज मधल्या वेव्स माहिती आहेत. वेवलेंथ आपण कोणत्या ओळखू शकतो, ज्या साधारणतः 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर पर्यंतच्या असतील, म्हणजे बिपजॉर, म्हणजे व्हायलेट किंवा इंडिगो किंवा रेड किंवा ब्ल्यू. तुम्ही हे बघितलं असेल की लोखंड जर तापवलं तर सुरुवातीला त्यातून हीट बाहेर पडते हे लक्षात येत नाही, पण ज्या वेळेला त्या लोखंडाचं तापमान 3000 डिग्री पर्यंत जाईल, म्हणजे चांगला तप्त होईल तो लोखंडाचा रॉड, त्यावेळेला तो लाल दिसायला लागतो. कारण आता यातून जे हीट रेडिएशन्स बाहेर पडतात आहेत त्या वेवलेंथ ह्या व्हिजिबल रेंजमधल्या वेवलेंथ्स आहेत, आणि त्याच्यामुळे मग तो आपल्याला लाल रंगाचा दिसायला लागतो. त्याहीपेक्षा जास्त तापवलं तर मग तो हॉट व्हाईट दिसतो, असा अगदी बल्ब लावल्यासारखा. घरामध्ये जुने जे टंगस्टन फिलॅमेंटचे बल्ब असायचे त्याची तार जी आहे ती हॉट व्हाईट दिसायची. त्याला कारण सुद्धा हेच होतं की टंगस्टन फिलॅमेंटची जी तार असते ती खूप हायर टेम्परेचरला असते, खूप जास्त तापमान असतं, आणि त्यामुळे त्यातून जे रेडिएशन्स बाहेर पडत असतात ते रेडिएशन्स मग त्याला हॉट कलर दिसतो, असा पूर्ण ब्राईट. तर विद्यार्थी मित्रांनो, सांगायचं तात्पर्य हे आहे की हीट ज्या वेळेला बॉडी इमिट करत असते त्यावेळेला त्या बॉडीच्या टेम्परेचरवर अवलंबून आहे की ती साधारणतः काय वेवलेंथच्या हीट रेडिएशन्स बाहेर त्या बॉडीमधून पडतील, याच्यावर आधारित एक लॉ आहे. दॅट लॉ इज विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. पुस्तकामध्ये एक छान डायग्राम दाखवलेली आहे की बॉडीचं तापमान, समजा आपण एकच बॉडीचं उदाहरण घेऊ, एक बॉडी आधी आपण 800 डिग्रीपर्यंत तापवली तर त्यातून कुठल्याच रेडिएशन्स बाहेर पडताना दिसणार नाही. रेडिएशन्स बाहेर पडतात पण त्याच्या वेवलेंथ लॉंगर आहेत, त्याच्यामुळे तुमच्या डोळ्याला ते दिसणार नाही. पण तीच बॉडी जर तुम्ही आणखी तापवली, त्याचं तापमान 3000 डिग्री सेल्सिअसपर्यंत केलं, किंवा केल्विनमध्ये पुस्तकात दिलेलं आहे 4000 डिग्री केल्विनपर्यंत जर एखादी वस्तू तापवली असेल तर त्यातून बाहेर पडणारी जी हीट आहे मग त्याचे तुम्हाला कलर दिसायला लागते. तापलेला त्याचा हे साधारणतः तो रेडिश दिसायला लागेल तुम्हाला, लालसर दिसायला लागेल. त्याच्यानंतर 5000 डिग्री केल्विनपर्यंत जर 5500 डिग्री केल्विनपर्यंत जर आपण गेलो तर मात्र ते जांभळा असा तो तापलेला तुम्हाला दिसेल. त्यातून जांभळ्या रंगाच्या थोडासा त्याला अपिअरन्स येईल. याचा अर्थ आता याचं तापमान हे 5500 डिग्री केल्विनपर्यंत पोचलेलं आहे, म्हणजेच हीट जी बॉडीनी ॲब्सॉर्ब केली होती दॅट हीट इज इमिटेड इन द फॉर्म ऑफ वेव्स, इन द फॉर्म ऑफ रेडिएशन्स, अँड दोज रेडिएशन्स त्यांच्या वेवलेंथ ज्या आहेत त्या इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर जितकं जास्त तितकी वेवलेंथ कमी. व्हायलेटची वेवलेंथ कमी आहे, रेडची वेवलेंथ थोडी जास्त आहे. म्हणजे बॉडीचं तापमान 4000 असेल तर तिथे वेवलेंथ रेडची, पण बॉडीचं तापमान 5000 गेलं तर मग वेवलेंथ मात्र इकडे व्हायलेटकडे सरकेल. आय होप यू अंडरस्टूड द टॉपिक. दॅट इज विन्स डिस्प्लेसमेंट लॉ स्टेट्स दॅट द वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम रेडिएशन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी. पुस्तकामध्ये विन्स डिस्प्लेसमेंट लॉची डेफिनेशन आलेली आहे, स्टेटमेंट आलेलं आहे सॉरी, आणि ते स्टेटमेंट तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे. विन्स डिस्प्लेसमेंट लॉचा फॉर्म्युला सुद्धा आलेला आहे, लॅमडा मॅक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1/T, आणि त्याच्यावर आधारित MCQ विचारला जाऊ शकतो, न्यूमरिकल त्याच्यावर विचारलं जाऊ शकतं. सो दॅट इज अबाउट विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. द कन्क्लुडिंग टॉपिक इन दिस चॅप्टर विल बी स्टीफन बोल्ट्झमन लॉ. स्टीफन्स लॉ असं आपण त्याला म्हणू की इमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ इट्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे एखादी बॉडी किती हीट इमिट करेल तर ते डिपेंड करतं त्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे त्याची फोर्थ पॉवर, T⁴. देअरफोर देर इज अ फॉर्म्युला इन द बुक, R इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T⁴, और R इज इक्वल टू सिग्मा इंटू T⁴. इथे सिग्मा हा कॉन्स्टंट आला आहे प्रपोर्शनॅलिटीचा. जसं विन्स डिस्प्लेसमेंट लॉ मध्ये लॅमडा मॅक्स इंटू टी इज कॉन्स्टंट, तो सुद्धा कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी अगदी थोडक्यात, कारण थेरॉटिकल भाग होता म्हणून
साधारणतः हे चॅप्टरचे शेवटचे जे टॉपिक होते पुस्तकामध्ये सगळं थिअरी व्यवस्थित दिलेली आहे. व्हॉट इज डायथर्मनस बॉडी, व्हॉट इज अथर्मनस बॉडी, व्हॉट इज किरचॉफ्स लॉ, व्हॉट इज इमिसिव पॉवर ऑफ अ बॉडी, त्याची व्याख्या ती सुद्धा वहीमध्ये लिहायची आहे. इमिसिव पॉवर ऑफ अ बॉडी, किरचॉफ्स लॉचं स्टेटमेंट, किरचॉफ्स लॉचं प्रूफ, बीन्स डिस्प्लेसमेंट लॉ, वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम रेडिएशन, त्याचा ग्राफ, ह्या सगळ्या गोष्टी पुस्तकामधल्या तुम्हाला वहीमध्ये उतरवायच्या आहेत. त्यासोबतच आणखी दोन लॉज मी तुम्हाला सांगितले. एक सांगितला स्टीफन बोल्टझमॅन लॉ आणि बीन्स डिस्प्लेसमेंट लॉ. तर रेडिएशनचे तसे चार लॉज होते, त्यापैकी न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग 11वीत तुम्ही शिकले होते. आता 12वीला तुम्हाला तीन लॉज राहिलेत. एक किरचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन, व्हेअर कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन असतो. दुसरा लॉ आहे बीन्स डिस्प्लेसमेंट लॉ, लॅम्डा मॅक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1/T. आणि तिसरा लॉ आहे स्टीफन्स लॉ, स्टीफन बोल्टझमॅन लॉ, दॅट इज इमिसिव पॉवर आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टी टू द पॉवर 4. सो दीज थ्री लॉज आणि त्याच्यावर आधारित मग न्यूमरिकल्स पुस्तकामध्ये घेतलेले आहेत. तर मी बोर्डवर अगदी शॉर्टमध्ये हा टॉपिक एक्सप्लेन करतो, म्हणजे आपलं हे युनिट आज कम्प्लीट होईल. मी तुम्हाला इमिसिव पॉवर ऑफ अ बॉडी सांगितली. इमिसिव पॉवर म्हणजेच अमाऊंट ऑफ हीट इमिटेड बाय द बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. इमिसिव पॉवरचा फॉर्म्युला आर इज इक्वल टू क्यू अपॉन एटी असतो. आता इमिसिव पॉवर ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी, परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या बाबतीत काय होते की त्यांनी क्यू इतकी हीट ऍब्सॉर्ब केली असेल तर कम्प्लीट क्यू इतकी हीट तो इमिट करणार आहे. सो इमिसिव पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी आणि इमिसिव पॉवर ऑफ एनी ऑर्डिनरी बॉडी. कोइफिशियंट ऑफ इमिशन कशाला म्हणायचं? कोइफिशियंट ऑफ इमिशन स्मॉल ई इज इक्वल टू रेशो ऑफ इमिसिव पॉवर ऑफ एनी ऑर्डिनरी बॉडी टू द इमिसिव पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. सो स्मॉल ई दॅट इज इमिस कोइफिशियंट ऑफ इमिशन इज इक्वल टू इमिसिव पॉवरचा रेशो असतो. विद्यार्थी मित्रांनो, मी डिटेल तुम्हाला एक्सप्लेन केलं, तो ग्राफ इथे आलाय की एखादी बॉडी तिचं तापमान जेव्हा कमी असेल तर तिच्या ज्या करस्पॉन्डिंग वेवलेंथ असतात त्या मोठ्या असतात, त्याच्यामुळे ते डोळ्यांनी त्याच्या रेडिएशन्स दिसत नाही. पण त्या बॉडीचं तापमान जेव्हा 4000 डिग्री केल्विनपर्यंत जाईल किंवा 5500 डिग्री केल्विनपर्यंत जाईल, त्यावेळेला ज्या करस्पॉन्डिंग वेवलेंथ आहेत त्या व्हिजिबल रेंजमध्ये 500 ते 700 रेंजमध्ये येतात. मग त्यावेळेला त्या बॉडीला बॉडीमधून आपल्याला कलर त्या बॉडीला दिसायला लागतो, हीटच्या रेडिएशन्सचा कलर असतो. कारण काय, वेवलेंथ कमी आहे, ती व्हिजिबल रेंजमध्ये आहे आणि त्यामुळे मग आपल्याला व्हिजिबल स्पेक्ट्रममध्ये रेडिएशन्स बाहेर पडत असल्यामुळे आपल्याला कलर ओळखता येतात. तर तापलेलं लोखंडाचं उदाहरण मी तुम्हाला दिलं, तर हा ग्राफ जो आहे हा पुस्तकामध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे. त्यानंतर मी तीन लॉजबद्दल आपल्याशी बोललो. किरचॉफ्स लॉ, ज्याच्यामध्ये आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन असतो. विन्स डिस्प्लेसमेंट लॉ, ज्याच्यामध्ये आपण हा जो ग्राफ आहे त्याच्यावर आधारित फॉर्म्युला बनवला की लॅम्बडा करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम रेडिएशन, इथे मॅक्झिमम रेडिएशन आहे, त्याचा जो लॅम्बडा आहे हा इकडे सरकलाय, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. टेम्परेचर जेव्हा जास्त होतं तर लॅम्बडा करस्पॉन्डिंग टू मॅक्स हा जास्त होता, पण जसं जसं टेम्परेचर वाढलं तसं लॅम्बडा मॅक्स करस्पॉन्डिंग टू मॅक्स रेडिएशन हा कमी कमी होत चाललाय. सो दॅट इज विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. आणि स्टीफन बोल्टझमॅन लॉ, स्टीफन बोल्टझमॅन लॉ स्टेट्स दॅट द इमिसिव पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. इथे आर इज इक्वल टू सिग्मा इंटू टी टू द पॉवर 4 असा फॉर्म्युला येणार आहे, जो तुम्हाला मी होमवर्क म्हणून मुद्दाम इथे लिहिलेला नाही. आणि हे होमवर्क कम्प्लीट केल्यावर आपलं कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन हे चॅप्टर कम्प्लीट झालं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा सगळा अभ्यास करून यामध्ये काही अडचणी असल्यास मला व्हॉट्सअपवर विचारा. ओके.